काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं शेतकऱ्यांचं सडकून पीक आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे, कारण गारांचा पाऊस पडला आहे. शेतकरी नुकसानग्रस्त असताना मदत कुठे करण्यात येत नाही, कसं पाहता? मुख्यमंत्री सुद्धा उपमुख्यमंत्री सुद्धा सभागृहात माननीय मुख्यमंत्री नाही, माननीय उपमुख्यमंत्री नाही, आणि अवस्था शेतकऱ्याची अत्यंत कठीण झालेली आहे. एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी अगोदरच अडचणीत होता, शेतीमालाला बिलकुल बाजार नव्हते, त्यामध्ये आम्ही आवाज उठवत होतो, मदत करण्याकरता मागणी करत होतो, सरकार त्यावर काही निर्णय घेत नव्हतं. आणि आता तर अशी अवस्था आहे की गारपीट झालेली आहे, अवेळी पाऊस झालेला आहे, त्यामधून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, खूप मोठं नुकसान झालेलं आहे. गारपीट मी वर्षानुवर्ष पाहतो आहे, गारपीटा पाहिल्या आम्ही, परंतु यावेळीच्या गारपीटचे फोटो जर तुम्ही पाहिले तर अशी गारपीट कधी नव्हती, दगडासारखे पडलेले सगळं पीक त्या खाली आणि वर पूर्णपणे सफेद झालं आहे, असं तर कधी नव्हतं. याच्यात अनेक महत्त्वाच्या पिकांचं, गहू असतील, ज्वारी असेल, कांदा, भाजीपाला, हे नुकसान झालेलेच आहेत. आंब्यासारखं पीक आहे की वर्षातून एकदा आणि त्याच्यावर अर्थव्यवस्था, द्राक्षासारखं पीक असतं, डाळिंबासारखं पीक असतात, संत्रीसारखं पीक आहे, केळीसारखं पीक आहे, की एका त्या पिकावर वर्ष चालतं त्या शेतकऱ्याचं. ते ज्यावेळेस उद्ध्वस्त होतात त्यांना वर्ष कसं काढायचं, बरं, त्या पिकाला कर्ज जे असतं, कर्ज मर्यादा सुद्धा खूप असते आणि खर्च खूप करावा लागतो. एवढा मोठा खर्च केलं, पीक डोळ्यासमोर जातं, त्या कुटुंबाचे काय हाल. आता उद्या पाडवा आहे, नवं वर्ष आहे मराठी, कसं साजरा करणार तो शेतकरी. याची चिंता ज्यावेळेस सरकारला आणि सरकारच्या प्रमुखाला वाटेल त्यावेळेस काहीतरी निर्णय होईल. तुम्हाला अशा वेळेस शांत झोप नाही लागली पाहिजे. जेव्हा गारपीट होते राज्यामध्ये, शेतकरी उद्ध्वस्त होतो, त्यावेळेस तुम्ही शांत झोपूसुद्धा शकले नाही पाहिजे. आणि तुम्ही मोठमोठ्या सभांमध्ये मोठे भाषण घोषणा आणि इथं सभागृहात घोषणा, यांना त्या शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे, काय फायदा? अर्थसंकल्प अधिवेशन म्हणजे बजेट मांडण्यापूर्वीच खरं तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं, आणि आता पुन्हा पाऊस पण, तेव्हाच जर मदत केली असती तर आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल, त्याची मोठी नुकसान भरपाई द्यावी लागली नसते असं वाटतं. याला नुकसान भरपाई आपण कधी देऊ शकत नाही. हे विभाग मी वर्षानुवर्ष मी सुद्धा सांभाळलेले विभाग आहेत. आपण कधीच नुकसान भर, माननीय मुख्यमंत्री कधी कधी शब्द वापरून जातात, नुकसान भरपाई देऊ, ते देऊच शकत नसतं. आपण फक्त मदत करू शकत असतं. नुकसान भरपाईने कोणती अर्थव्यवस्था टिकणार नाही, पण मदत इतकी असली पाहिजे की त्याला पीक उभारणीकरता जो खर्च आला तो दिला पाहिजे, आणि पुन्हा जे नवं पीक उभं करायचं त्याला मदत झाली पाहिजे. हे साधं सूत्र त्याच्यामध्ये आहे. नुकसान भरपाई देत असाल तर आनंद आहे, आम्ही तर आणखी त्यांचा सत्कार करू आम्ही त्याच्याकरता, परंतु कमीत कमी इतकं तर द्या. आता असं आहे की कांद्याचं पीक तुम्ही नुकसान भरपाई दिली का त्याची? एक कांद्याचा क्विंटल तयार करण्याकरता, एक क्विंटल कांदा करण्याकरता 1000 ते 1200 रुपये खर्च येतो. तुम्ही दिले किती? 350 रुपये. म्हणजे नुकसान भरपाई नाही दिली तुम्ही, मदत ती खरी 500 असते तर चांगलं झालं असतं, परंतु निस्ता घोषणांचा पाऊस आहे, वस्तुस्थितीत काही नाही. नक्कीच, पण एखादा जर सरकारने नुकसान भर मदत जर द्यावी झाली तर फळबागा असेल किंवा फुलं असेल यांना किती प्रमाणात मदत दिली पाहिजे अशी तुमची मागणी? नाही नाही, मी सांगितलं का, मदत अशी असली पाहिजे की त्याचं कर्ज हे त्याच्याकरता जे काढलं असते गेलं पाहिजे, नवं पीक उभं करण्याकरता मदत झाली पाहिजे. नुकसान भरपाई देत असेल तर आनंदच आहे ना, मी तर म्हणतो त्याच्या इतका आनंद कशातच नाही, पण दुर्दैवानं तसं होत नाही. त्या पिकाचा ती परिस्थिती अनुरूप तसा निर्णय घेतला पाहिजे आणि तो योग्य असला पाहिजे. एकंदरीत या ठिकाणी आपण राज्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असला तरी कर्मचारी सुद्धा गेलेत संपावर, त्यामुळे इथे पंचनामे करण्यासाठीच कर्मचारी उपस्थित नाही आहे. कर्मचाऱ्यांशी संवाद साधला पाहिजे, बोललं पाहिजे, संकटात या म्हटलं पाहिजे, तर त्यांच्याशी चर्चाच करायला कोणी तयार नसेल तर ते बी ते चाललंय संप. आता असं आहे की त्या व्यतिरिक्त एक पद्धत असते की जर असं असेल, अडचण असेल, तर तुम्ही पहिली प्राथमिक मदत त्यांना मदत करून टाकायची करण्याची आणि नंतर योग्य मदत पुन्हा द्यायची, असं त्याचा हिशोब नंतर करायचा. कोणतंच काही करायला तयार नाही. राहुल गांधींवर वारंवार टीका केली जाते, त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलीस त्यांच्या घरापर्यंत गेली. खरं म्हणजे राहुलजींनी काय मागितलं होतं? एक तर त्यांनी मागितलं होतं की अदानी जे प्रकरण आहे, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे, त्याची चौकशी आपण आपल्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीनं करावी, म्हणजे दोन्ही सभागृहाचे सदस्य म्हणजे खासदार त्यात राहतील, ते बसतील. आता ही मागणी मान्य करत नाही, केली असती तर अनेक खुलासे झाले असते, आणि जर त्याच्यात निघालं असतं काही दोष नाही तर आनंदच होता. ती मागणी केली नाही, परंतु ती मागणी केल्याचा राग जो होता तो आता वेगळ्या पद्धतीनं काढत असताना दिसत आहेत. त्यांनी परदेशात काय वक्तव्य केलं त्याच्यावर आरोप त्यांच्यावर ठेवला, पार्लमेंटमध्ये गदारोळ केला. आता ते पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस म्हणतात की मला उत्तर देऊ द्या, असं आहे की कोणत्या सभागृहामध्ये एखादा आरोप झाला तर त्या सदस्या ज्याच्यावर आरोप होतो त्या सदस्याचा अधिकार असतो का त्याला उत्तर देण्याचा, तो तुम्ही डावलताय, तुम्ही माईक ऑफ करून टाकताय त्यांचा, हीच चित्र आहे. आणि उलट पोलीस घरी पाठवता,
म्हणजे सगळंच अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाहीला बळकट करणार नाही, ही दिशा हुकुमशाहीकडे जाणारी आहे. थँक्यू सर. तर हे बाळासाहेब थोरात, आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, राज्य सरकारने तात्काळ त्यांना मदत करावी अशी भूमिका त्यांनी घेतलेली. मात्र हे राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुनील पवार सह स्वप्नील जाधव, माय महानगर, मुंबई.